बघा, संच मान्यता पोर्टल सुरू झालेलं आहे, त्यासाठी तुम्हाला जायचंय क्रोमला. ठीक आहे, क्रोमला गेल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे वेबसाईट एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन. ठीक आहे, ओके, ज्यांचे झाले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं नाही झालं त्यांच्यासाठी बघून घ्या एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन. ओके, असं ती वेबसाईट टाकल्या टाकल्या या ठिकाणी सरळ पोर्टलचे सगळे पोर्टल या ठिकाणी तुम्हाला दिसतात. त्याच्यामध्ये स्टुडंट पोर्टल आहे, स्कूल पोर्टल आहे, स्टाफ पोर्टल आहे. स्टाफ पोर्टल बंद आहे, संस्था पोर्टल हा हायस्कूल वाल्यांसाठी असतो, पण एकदा जर रजिस्ट्रेशन तुमचं संपलं असेल तर परत तिकडे जाण्याची गरज नसते. त्याच्यानंतर हा आरटी पोर्टल सेल्फ फायनान्सच्या शाळा असतात त्यांच्यासाठी असतो, तो आपल्यासाठी नाहीये. संच मान्यता बघा, हा पोर्टल आपल्याला आता या पोर्टलला जायचा आहे. ठीक आहे, संच मान्यतेला क्लिक करा. संच मान्यतेला क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शाळेचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे. तर तो कोणता टाकायचा? तर तो स्कूल पोर्टलचा जो पासवर्ड आहे तो आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे. स्कूल पोर्टलचा पासवर्ड आणि आयडी टाकायचा आहे. ठीक आहे, स्कूल पोर्टलचा आयडी आणि पासवर्ड टाकला मी इथे, रिलोड कॅप्चा केला. इथे करूया आपण 7. बघा, चुका याच्यामध्ये होतात, माझ्या हातातून सुद्धा याच्यात चूक झाली होती 2 वर्षापूर्वी, त्याच्यामुळे कोणाच्याही हाताने चूक होऊ शकते. आहे थोडंसंच काम, पण शांत मनाने करा. इथे लॉग इन. ठीक आहे, लॉग इन झालं, इथे ओके म्हणा. तुम्हाला फक्त दोनच गोष्टी भरायच्या आहेत, टीचिंग स्टाफ आणि नॉन टीचिंग स्टाफ. ओके म्हणा. बघा, ओके म्हटल्याच्या नंतर इथे तुम्हाला टॅब दिसायला पाहिजे ऑरेंज कलर मध्ये, त्या दिसत नाहीत. त्याचं कारण हे मोबाईल साईट आहे, तर याला डेस्कटॉप साईट करून घ्या. डेस्कटॉप साईट कशी करायची बघा, इथे वर 3 टिंबाला जा आणि इथे खाली आहे डेस्कटॉप साईट, याच्यावर करा क्लिक आणि परत ओकेला दाबा. जर लॉग आउट झालं तर परत लॉग इन करा, काही विषय नाही. आता बघा, ही जशी कॉम्प्युटर मध्ये दिसते की नाही, तशा पद्धतीने ही स्क्रीन दिसत आहे तुम्हाला. याच्यामध्ये तुम्हाला काम कुठे करायचं आहे, तर वर्किंग पोस्ट मध्ये. इथे वर्किंग पोस्ट, ठीक आहे, बाकी कुठेही तुम्हाला काम करायचं नाही. इथे वर्किंग पोस्टला करा क्लिक. याच्यामध्ये दोनच टॅब आहेत, वर्किंग स्टाफ टीचिंग आणि वर्किंग स्टाफ नॉन टीचिंग. ओके, इथे वर्किंग स्टाफ टीचिंगला करा क्लिक. ओके, त्याला क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी 1-2 गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या लक्षात ठेवा. इथे बघा, खाली बॉक्स आलेत. बघा, हे रिकामे बॉक्स, हे लॉक बॉक्स आहे, याच्यामध्ये तुम्हाला क्लिक सध्या करता येत नाही. इकडे पण बॉक्स दिसत आहेत, इकडचे बॉक्स कायमच दिसतात. ओके, इकडचे बॉक्स आहेत ना, हे कायमच दिसतात, पण इकडचे जे बॉक्स आहेत की नाही हे कधी कधी दिसत नाहीत. हे जे 2 बॉक्स दिसतात ना तुम्हाला थोडेसे ग्रे कलर मधले, हे कधी कधी दिसत नाही. जर असं झालं तर काय करायचं, परत इथे वर्किंग पोस्टला जायचं आणि परत वर्किंग स्टाफ टीचिंग याला क्लिक करायचं. केलं क्लिक कि ते या ठिकाणी तुम्हाला दिसायला लागेल. ओके, आता दिसायला लागले पण हे लॉक आहेत, हे दिसायला लागले पण हे काय आहेत, लॉक आहेत. मग अशा वेळेस काय करायचं, इथे मीडियम आहे, इथे दोनच दिसणार. बघा, तुमची आता हे मला सगळेच दिसतायत, याचा अर्थ इथे काहीतरी चुकीचं चाललंय. मला दोनच दिसायला पाहिजे, एक तर हेडमास्टर आणि हे 1 ते 5 अंडर ग्रॅज्युएट टीचर. तर परत जायचं इथे बघा, वर्किंग पोस्ट मध्ये जाऊन परत वर्किंग स्टाफ टीचिंग. आता बघा, या ठिकाणी 2 बॉक्स दिसतात, म्हणजे आता बरोबर आहे. आता इथे काय करायचंय, पहिले मीडियम निवडायचा, म्हणजे याच्यात तुम्हाला लिहिता यायला हवं ना, आकडा टाकता यायला हवा. त्यासाठी तुम्ही काय करायचं, इथे मीडियम, इथे सिलेक्ट ऑप्शन मध्ये जायचं. स्कूल पोर्टलला जो मीडियम तुम्ही भरलेला आहे तो मीडियमच तुम्हाला इथे दिसणार, तोच मीडियम तुम्हाला इथे दिसणार. इथे मराठीला करा क्लिक. ओके, मराठीला क्लिक केल्याच्या नंतर हे बॉक्स बघा तुमचे ओपन झाले. आता यांच्यामध्ये तुम्ही आकडे भरू शकता, पण आकडे भरत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे इथे वर बघा, वर्किंग स्टाफ टीचिंग एज ऑन 1 ऑक्टोबर. बघा, 1 ऑक्टोबर 2023 च्या दिवशी
जेवढे कार्यरत शिक्षक होते तेवढे तुम्हाला इथं टाकायचे आहेत. 1 ऑक्टोबर 2023 इथे वर तारीख दिलेली आहे, 1 ऑक्टोबर 2023 ला. आता याच्यामध्ये बघा काय, एंटर ओनली अप्रूव स्टाफ. जे शिक्षक तुमचे मान्यता प्राप्त आहे किंवा तुमचे इथे डेप्युटेशनला शिक्षक आलाय वगैरे वगैरे, त्याची माहिती नाही भरायची याच्यामध्ये. ओके, फक्त जे अप्रूव आहे की ज्यांचा पगार शालार्थ मधून होतो असे शिक्षक तुम्ही गृहीत पकडा. ज्यांचा पगार शालार्थ मधून होतो तेच शिक्षक तुम्ही इथे भरायचे आहेत. ओंटर ओनली अप्रूव स्टाफ, ठीक आहे. आता याच्यामध्ये हेडमास्तर बघा, 100% एडेड. आता इथं काही गोष्टी आहेत इथे वर बघा, 100% एडेड, 80% अनुदानित, 60% अनुदानित, 40%, 20% अनएडेड, परमनंट अनएडेड, सेल्फ फायनान्स. आता तुमची शाळा कशी आहे हे स्टुडंट पोर्टलला, स्कूल पोर्टलला पण भरलेलं आहे, तर ती 100% एडेड आहे. जिल्हा परिषद शाळा किंवा काही खासगी अनुदानित शाळा असतात ते 100% अनुदानित असतात. पण काही नवीन शाळा आहेत की ज्या 80%, 60%, पण काही शाळेमध्ये असेही पोस्ट असू शकतात की ज्या 20% सुरुवात झाल्या, 40% आहेत, काही 60% आहेत, असं पण असू शकतं. ओके, तर आता इथे हेडमास्तर बघा, तुमच्या शाळेमध्ये आता प्राथमिक शाळेमध्ये तुम्हाला माहित आहे 150 पट असेल 1 ते 4 चा, तर तुम्हाला एक उच्च श्रेणी मुख्याध्यापक मिळतो. 151 काहीतरी आहे ते. ओके, जर उच्च श्रेणी मुख्याध्यापक असेल तरच तुम्ही इथे टाकायचं. आता मी मुख्याध्यापक आहे पण मी साधा मुख्याध्यापक आहे, ठीक आहे, तर ते इथं आकडा येणार आहे का? तर नाही. माझा आकडा येणार आहे इथं अंडर ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 1st, 4th to 5, तर इथे मी एक आकडा टाकेन, ठीक आहे. हा एक आकडा टाकला आता झालं माझं इथं. हा एक आकडा इकडे येतो, मुख्याध्यापक मध्ये काही टाकायची गरज आहे का? नाही, तो तसंच राहू द्यायचा. आणि इथे करायचं अपडेट, पहिले अपडेट करायचं, फायनलाइज करायचं नाही, पहिले अपडेट करा, ठीक आहे. अपडेट झालं, अपडेट झाल्याच्या नंतर परत तुम्हाला असे रिकामे बॉक्स दिसतात. बरं, मी भरलेली माहिती केली कुठं असं तुम्हाला वाटू शकतं, तर परत काय करायचं माहितीये का? इथे मीडियमला जायचं, मीडियम निवडायचं, मराठी म्हणायचं. मराठी म्हटलं, या ठिकाणी तुमचे बघा हा आकडा आता दिसायला लागला. आता तुम्हाला वाटलं की एकदम ओके आहे, तरच तुम्ही काय करायचंय या ठिकाणी फायनलाइज करायचंय. इथे मी करतो फायनलाइज, मला खात्री आहे की मी एकटाच होतो तिथे. आणि ओके, बघा आता फायनलाइज केलं ना, आता याच्यामध्ये मी काहीच करू शकत नाही. याच्यामध्ये ना मी आता काहीच करू शकत नाही. जर याच्यात माझी चूक झाली असती तर मला डायरेक्ट जिल्ह्याला संपर्क साधून जिल्ह्यावाल्याने करून दिलं असतं तर ठीक, जिल्ह्यावाले तर करू शकत नाही. याला एनआयसी पुणेमध्ये याचा बदल होतो, बाकी इतर ठिकाणी होत नाही. फक्त जिल्ह्याला तुम्ही संपर्क करून सांगू शकता, लगेच सांगून द्यायचं की माझी चूक झाली, असं असं झालंय. मग ते पत्र वगैरे मागतात, तर ते पत्र वित्र दिलं की मग ते तुम्हाला वरून रिटर्न करतात ती स्क्रीन, ठीक आहे. आता हे झालं ओके. आता हे झालं वर्किंग स्टाफ टीचिंग. जर तुम्ही ते वर्किंग पोस्ट मध्ये गेलात तर हे बघा, हे झाले आता ग्रीन कलर मध्ये, म्हणजे हे काम झालं ओके. आता तुम्हाला वर्किंग स्टाफ नॉन टीचिंग मध्ये जायचंय. नाही, एचएम जर उच्च श्रेणी मुख्याध्यापक असेल तर हा नाही, ठीक आहे. आता बघा लॉग आउट झालं, परत लॉग इन करा. आता आपण नॉन टीचिंगचं बघणार आहोत, याच्यावरचा आपण चर्चासत्र नंतर घेऊ, व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू आहे त्याच्यामुळे हे नॉन टीचिंग झालं की आपण घेऊ त्याच्यावरची शंका समाधान आणि परत सुद्धा सांगतो मी. ओके, लॉग इन झालं ओके. आता वर्किंग पोस्ट मध्ये जाऊन वर्किंग स्टाफ नॉन टीचिंग, वर्किंग स्टाफ नॉन टीचिंग याला क्लिक करा. बघा याला क्लिक केल्याच्या नंतर इथे सुद्धा बॉक्स यायला हवे. जर बॉक्स नाही आले तर परत इथे वर्किंग पोस्ट मध्ये जाऊन वर्किंग स्टाफ नॉन टीचिंगला जायचं, ठीक आहे. असं गेल्याच्या नंतर आता या ठिकाणी तुमच्या शाळेमध्ये सुपरिटेंडंट आहे का? असेल तरच भरा. हेड क्लर्क आहे का? सिनियर क्लर्क आहे का? ज्युनियर क्लर्क आहे का? जर तुमच्याकडे बघा, इथे पहिली गोष्ट हे लक्षात ठेवा, एंटर ओनली अप्रूव स्टाफ. तुमच्या शाळेमध्ये स्टाफ आहे पण तो अप्रूव्ड आहे का?
हे पण लक्षात ठेवायचं. जर तो अप्रूव्ड नसेल आणि तुम्ही भरत असाल तर तुम्हाला परत भेटणार नाही. ठीक आहे, तुम्ही अप्रूव्ह म्हणून इथे भरलाय त्याच्यामुळे तुमच्याकडे आहे, तुम्हाला काय गरज आहे असं ते असत. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये लॅब असिस्टंट. ओके, लॅब असिस्टंट जर असेल तर भरा, काही भरण्याची गरज नाही सर. कशाला उगीच झिरो भरता भरता एखादी दुसऱ्याच अंकावर क्लिक झालं तर तिथे नाही भरलं तरी चालतंय, असं काही विषय नाही. जिथे आहे ना तिथेच फक्त भरा आणि बाजूला क्लिक करून ठेवा. आता बघा, मोस्टली हायस्कूलमध्ये ज्युनियर क्लार्क असतात. ठीक आहे, सिनियर क्लार्क जर असेल तर सिनियर क्लार्क टाका, पण बऱ्यापैकी ज्युनियर क्लार्क जे हायस्कूलवाले असतात, महाविद्यालयवाले, अकरावी बारावी वाले, त्यांना सिनियर क्लार्क या ठिकाणी असू शकतं. दहावीला पण असू शकते, असं काही नाही. नंतर ज्युनियर क्लार्क बघा मी कुठे कुठे असू शकतात ते तुम्हाला शक्यता सांगतोय मी. बघा इथे सिनियर क्लार्क, ज्युनियर क्लार्क. ओके, इथे असू शकते तुमची तुमचा आकडा आणि त्याच्यानंतर इथे असू शकते. ठीक आहे, क्लास फोर एम्प्लॉई ज्याच्यामध्ये आपण प्यूनला घेतो, ज्याच्यामध्ये आपण प्यूनला तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. ओके, ज्याला आपण चपराशी वगैरे म्हणतो त्यांना तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. बाकी जर तुमच्याकडे काही असेल लॅब अटेंडंट, लॅब असिस्टंट, तर तुम्ही या ठिकाणी ते भरू शकता. आता माझ्याकडे काहीच नाही तरी सुद्धा पहिले अपडेट करायचं, आधी काय करायचं अपडेट करायचं ही लक्षात ठेवायचं, आणि अपडेट झाल्याच्या नंतर या ठिकाणी फायनलाइज करायचं. फायनलाइजला गेलात, ओके केलात की या ठिकाणी तुमची आता संचमान्यता भरून झालेली आहे. ओके, ही संचमान्यता तुमची भरून झाली. इथे होम बटनाला जाऊन तुम्ही होम बटनावर जा, इथे ओके करा. इथे बघा तुमची फायनलाइज स्कूल स्टेटस फायनलाइज, म्हणजे तुम्हाला अधिकाऱ्यांचा फोन यायच्या आधीच तुमचं जर काम झालेलं असेल तर वेल अँड गुड. अशा पद्धतीने तुम्ही संचमान्यता भरायची आहे. व्हिडिओला लाईक करत चला सगळ्यांनी.